सो इंटरिम बजेट जे आहे त्याचं सी बी बी बघताना आर्टिकल 116 सगळ्यात बेसिक आहे, 116 कलम जे आहे त्याच्यानुसार जे आहे वोट ऑन अकाउंट किंवा इंटरिम बजेट जे आहे तर ते गव्हर्नमेंटने आणलेलं आहे का, तर हे ऑलरेडी बऱ्याचदा डिस्कस झालेलं आहे आपलं. इंटरिम बजेटचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्येही आपण बघितलं होतं की आर्टिकल 116 इंटरिम बजेट ऑर वोट ऑन अकाउंट असायला म्हटलं होतं की ज्यावेळेस नव्याने जे आहे इलेक्शन्स होणार आहेत त्यावेळेस, आणि 2017 आधी याचा मेजर वापर होता. कारण 2017 आधी तुम्ही जर बघितलं असेल तर तिथं सिम्पली आपलं जे बजेट होतं तर ते ॲट द एंड ऑफ फेब्रुवारी ती सगळी प्रोसेस सुरू व्हायची सगळं. आता जे 1 फेब्रुवारीला होते त्याच्यामुळे आता तेवढासा त्याचा रेफरन्स नाही आहे, हे आपण रुटीन लेक्चर्समध्ये पण बघितलेलं आहे. सो पहिली जी योजना आपली पी एम जनधन जे आहे, आता पी एम जनधन योजना 2014 खूप पॉप्युलर योजना आहे. पी एम जनधनवर ऑलरेडी प्रश्न जे आहेत पी वाय क्यूज विचारून झालेले आहेत, मग तिथं यू पी एस सी असू देत ऑर एम पी एस सी असू देत, दोन्ही एक्झाममध्ये तुम्हाला पी एम जनधन योजना जी आहे त्याच्यावरचे प्रश्न बघायला मिळतात. पी एम जनधनचा रेफरन्स तुम्हाला जे आहे इंटरिम बजेटमध्ये दिलेला आहे. पी एम जनधन ही योजना सरकारने फिनॅन्शियल इन्क्लुजनसाठी आणली होती, म्हणजे आर्थिक सर्वसमावेशकता जी आहे की सर्व घटकांना जे आहे आपण आपल्या बँकिंग क्षेत्राच्या ज्या आहे मूळ प्रभावामध्ये आणणं अपेक्षित आहे. सर्वांना जे आहे की बँकिंग ॲक्टिव्हिटीज काय असल्या पाहिजेत, त्यांच्या बँकेमध्ये जे आहेत अकाउंट असले पाहिजे, या गोष्टीसाठी सरकारने हे केलं होतं. सो 2014 ही योजना आहे. 15 ऑगस्ट 2014 पंतप्रधानांनी जे आहे तर हे अनाऊन्स केलं होतं की आपण प्रधानमंत्री जनधन योजना जी आहे तर ती घेऊन येतो आहे, आणि ही योजना जी आहे तिचं लॉन्चिंग झालं होतं 28 ऑगस्ट 2014. आता एक बेसिक प्रश्न असतो बऱ्याच विद्यार्थ्यांचा की स्कीम्स कुठल्या केल्या पाहिजेत, तर स्कीम बघा ज्या न्यूजमध्ये असतात वारंवार त्या तुम्हाला माहीत पाहिजेत. सो करंटवर जर होल्ड असला तर तुम्हाला तो प्रॉब्लेम येत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी असते की स्कीम्स जे आता गव्हर्नमेंट आहे 2014 सेम गव्हर्नमेंट आहे केंद्रामध्ये, सो त्यांनी फोकस केलेल्या योजना जर तुम्ही प्रॉपरली केल्या तर मोर दॅन इनफ होतील. त्याच्या पलीकडे राज्यांच्या पण योजना करणं अपेक्षित असतं ज्या न्यूजमध्ये येत राहतात. तसं तुम्ही जर कुठली एखादी नोट बघितली किंवा योजनांसंबंधी एखादं बुक बघितलं तर तिच्यामध्ये पार 1947 नंतर काय सुरू झालं ती एक योजना तिच्यामध्ये असते. पण प्रिलिमचा जर विचार केला तर त्या केसमध्ये तेवढ्या योजना तुम्ही करणं अपेक्षित राहत नाही. म्हणून जे आहे आपल्याला काय करायचं आहे, जे करंटमध्ये आहे आणि ज्या गव्हर्नमेंटनी वारंवार फोकस केलेल्या आहेत अशा योजना तुम्ही डील करा. मग आता ही जी योजना आहे बघा, तर या केसमध्ये जे आहे तुम्हाला काय काय करायचं होतं, कशासाठी आणलं होतं, तर फिनॅन्शियल प्रोडक्ट जे आहेत म्हणजे वित्तीय जे काही सगळे अर्थव्यवस्थेसंबंधी ज्या गोष्टी होत राहतात तिच्यामध्ये आपण जे पैशाचे व्यवहार करतो तर त्यासंबंधीचे जे काही प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस आहेत तर त्या अफोर्डेबल कॉस्टमध्ये आल्या पाहिजे, म्हणजे लोकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये तुम्हाला बँकिंग सर्व्हिसेस वगैरे याच्यामध्ये देणं अपेक्षित होतं. सायमल्टेनियसली जे आहे की या केसमध्ये यूज ऑफ टेक्नॉलॉजी हा पण एक महत्त्वाचा मुद्दा होता, तंत्रज्ञानाचा वापर करणं. तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला जे आहे कॉस्ट जी आहे तर ती कमी करणं या सगळ्या फिनॅन्शियल टेक्नॉलॉजीज आणि त्याच्या संबंधीच्या सर्व्हिसेसची, आणि लोकांची जे आहे जास्तीत जास्त लोकांना त्या प्रभावामध्ये घेऊन येणं, त्याची रीच जी आहे ते वाढवणं करणं, त्याच्याकरता प्रधानमंत्री जनधन योजना यांनी आणली होती. बघा या योजनेमध्ये जर तुम्ही बघितलं तर बेसिक आहे बँकिंग द अनबँक्ड, म्हणजे ज्यांचं बँकेशी काही संबंधच नाही, बँकेत खातं नाही आहे अशा लोकांना जे आहे बँकिंग सर्व्हिसेसशी जोडणं, बँकिंग द अनबँक. आता याच्यामध्ये जे आहे तुम्हाला एक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंट जे आहे ते ओपन करणं, त्याच्याबरोबर जे आहे मिनिमम पेपरवर्क, त्याच्यानंतर KYC रिलॅक्स KYC. KYC काय असतं? नो युअर कस्टमर, EKYC. आता बघा पी एम किसान योजना जी आहे त्याचा पण रेफरन्स इंटरिम बजेटमध्ये होता. पी एम किसानसाठी सध्यासुद्धा जे आहे KYC सुरू आहे, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ते नाकारलेलं आहे. त्याचं रिझन असं आहे की तिच्यामध्ये फेक बेनिफिशरीज मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसत आहेत. सो KYC मधून हे क्लिअर होतं की फेक बेनिफिशरी कोण आहे आणि कोण नाही आहे. सो तो मुद्दा याच्यामध्ये येतो. अकाउंट ओपनिंग जे आहे बघा ते करून देणं कॅम्प मोडमध्ये, 0 बॅलन्स अँड 0 चार्जेस हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही आम्हाला बँकेचं अकाउंट काढून देणार पण तुम्ही जर म्हटलं की द्या 500 रुपये तर मग ते डील नाही होऊ शकत. सो 0 बॅलन्स आणि त्याच्यावर जे आहे अकाउंट डील करणं. त्याच्यानंतर जे आहे सिक्युरिंग द अनसिक्युअर्ड, म्हणजे ज्यांच्याकडे सुरक्षा नाही आहे अशा लोकांना सुरक्षा प्रोव्हाइड करायची. मग कुठली सुरक्षा? तर त्याच्यामध्ये इन्शुरन्स जे आहे त्याच्या रिलेटेड जे आहे, किंवा आता बघा फ्री ॲक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हरेज जे आहे 2 लाखापर्यंतचं याच्यामध्ये दिलं जातं. सायमल्टेनियसली जे आहे डेबिट कार्ड जे आहेत बघा कॅश विड्रॉवलसाठी जे आहे
है ना, तर ती सुद्धा याच्यामध्ये दिले जातात. सो बेसिकली जे आहे इन्शुरन्सनी जे आहे एक तुम्हाला जे आहे सुरक्षा प्रोव्हाइड करणं हाही याच्यामध्ये मुद्दा होता. 2 लाखापर्यंतचा ॲक्सिडेंटल जो आहे इन्शुरन्स तुम्हाला दिला जातो. फंडिंग द अनफंडेड, ज्या लोकांकडे जे आहे निधी नाही आहे त्यांना निधी प्रोव्हाइड केला जातो याच्यामध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे आहे की मायक्रो इन्शुरन्स असतील बघा, ओव्हरड्राफ्ट असतील किंवा मायक्रो पेन्शन, मायक्रो क्रेडिट है ना, म्हणजे कर्ज देणं जे आहे किंवा ओव्हरड्राफ्ट. ओव्हरड्राफ्ट ही गोष्ट काय असते, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे नाही आहे तरी पण तुम्हाला पैसे दिलं. ओके, असं होऊ शकतं का? तुमच्या अकाउंटमध्ये पैसेच नाही आहे पण तुम्हाला पैसे दिलेत, असं होऊ शकतं? असं होऊ शकतं. त्याच्याकरता तुमचं क्रेडिट असणं गरजेचं असतं बघा. म्हणजे बँकेला हा विश्वास असला पाहिजे की तुम्ही परत द्याल ते पैसे, कारण बँकेकडे काहीच नाही, तुमच्या अकाउंटला काही नाही, तुम्हाला दिलेत. बरं, आता हे काय है ना, लाख किंवा कोटीमध्ये पैसे देतात का? नाही. याच्यासाठीचा कार्यक्रम छोटासा आहे बघा. ओके, पहिले सुरुवातीला 5,000 होतं, नंतर 10,000 असं जे आहे. 6 पिलर जे आहेत बघा, आता ही जी योजना आहे याचे 6 पिलर्स आहेत. ओके, 6 पिलर जे आहेत ना, तर 6 पिलर्स कुठले कुठले आहेत बघा. 6 पिलरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक येतं की तुम्हाला जे आहे युनिव्हर्सल असेस टू बँकिंग सर्व्हिस. तुम्हाला बँकेचा युनिव्हर्सल असेस असणं गरजेचं आहे. म्हणजे काय की तुम्ही जिथं राहता तिथं बँकेची ब्रांच पाहिजे बघा. ओके, बँक तिथं असली पाहिजे जेणेकरून तुम्ही बँकेत जाऊन गोष्टी ज्या आहेत तर त्या डील करू शकता. दुसरी महत्त्वाची बाब याच्यामध्ये आहे ती म्हणजे काय, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी जी आहे बघा, 10,000 रुपीज एव्हरी इलिजिबल अडल्ट जी आहे, प्रत्येक पात्र व्यक्तीला. आता इथं त्यांनी क्लिअर केलं आहे इलिजिबल अडल्ट. आता त्यांची इलिजिबिलिटी क्रायटेरिया त्याच्यामध्ये 4 गोष्टी असणार आहेत, आपल्याला त्याच्यामध्ये नाही जायचं, पण बेसिक एकदम क्लिअर आहे बघा. ती म्हणजे काय की ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी जी आहे 10,000 जी आहे तर एवढी आहे. खूप सुरुवातीलाही कमी होती, ती 5,000 होती, आता ती 10,000 आहे. म्हणजे तुमच्या अकाउंटला पैसे जरी नसले तरी एवढे पैसे तुम्हाला मिळू शकतात. ओके, आणि खरं तर हे रुरल एरियामधल्या लोकांसाठी जास्त प्रॉमिनंटली डील करतं, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ही अमाऊंट ओके आहे. है ना, की जर खूपच अडचण असली तर ते त्यांच्या गोष्टी तिथून डील करू शकतात. त्याच्यानंतर फिनॅन्शियल लिटरसी प्रोग्राम. आता सगळ्यात महत्त्वाचं एक असतं की चला तुम्ही बँकेचं अकाउंट ओपन करून दिलं, पण मग एक सगळ्यात बेसिक गोष्ट आहे की तुमच्याकडे वित्तीय साक्षरता आहे का, फिनॅन्शियल लिटरसी तुमच्याकडे आहे किंवा नाही. मग फिनॅन्शियल लिटरसी म्हणजे काय की तुम्हाला बेसिक गोष्टी ज्या आहे की समजा बँकेत पैसे जमा करणं, काढणं, त्याच्यानंतर जे आहे व्याज किती मिळतं, काय मिळतं, ह्या बेसिक गोष्टी पण ज्या आहे तर त्या डील केल्या पाहिजे बघा. चला, इकडं जे आहे लिटरसी प्रोग्राम जे असतात बघा, प्रत्येकाला हे बेसिक माहीत पाहिजे बँकेत जाऊन करायचं काय. तुम्हाला जे आहे रुपे कार्ड देतात बघा, ते डेबिट कार्ड जे रुपेचं, रुपे काय आहे, इंडियन पेमेंट गेटवे आहे. जसं तुमच्याकडे जे आहे तर ते एकंदर एकतर सगळ्यांनी जे आहे एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्याकडे जे काही आता व्हिसा कार्ड असेल, मास्टर कार्ड असेल, है ना, तर व्हिसा मास्टर कार्ड हे पेमेंट गेटवेज आहेत वेगवेगळे. तसं रुपे लिहिलेलं कार्ड कुणाकुणाकडे आहे ते रुपे कार्ड याच्यामध्ये दिलं जातं बघा. तुमच्याकडे ATM कार्ड्स वगैरे असतील तर त्या केसमध्ये जे आहे तर ते रुपे कार्ड जे आहे तर ते दिलं जातं. हा इंडियन पेमेंट गेटवे आहे. का इंडियन पेमेंट गेटवे वापरायचा? कारण तुम्हाला ट्रान्झॅक्शन कॉस्ट जी आहे ॲज कम्पेअर टू मास्टर, व्हिसा, तर ती कमी लागते. आणि कारण हे स्वतःचं प्रोडक्ट आहे आपलं, असं ते आहे बघा. ओके, सो तो याच्यामध्ये रेफरन्स लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे आहे क्रेडिट गॅरंटी फंड जो आहे तर तो डील केला जातो याच्यामध्ये. क्रेडिट गॅरंटी फंड, आता क्रेडिट गॅरंटी फंड काय प्रकरण असतं, आपण भारतात राहतो, लोन घेऊन एखादा पळून जाणं हे इथं नवीन नाही आहे बघा. ओके, डिफॉल्ट करणं जे आहे होतं का असं, लोन घेतलं आणि भरलंच नाही, मग ते न भरलेल्या याच्यासाठी गोष्टी काय कराव्या लागतील. सो हे डिफॉल्ट जे करतात बघा त्यांच्याकरता क्रेडिट गॅरंटी फंड जो आहे तो डील करून ठेवा. त्याच्यानंतर इन्शुरन्स म्हणजे विमा प्रोव्हाइड करणं जे आहे याच्यामध्ये जे आहे ॲक्सिडेंट कवर जे आहे अप टू 1 लाख, लाईफ कवर 30,000. ओके, अकाउंट ओपन केलं तुम्ही 15 ऑगस्ट 2014 ते 31 जानेवारी 2015 हे सुरुवातीचे पिलर्स होते. आता ॲक्सिडेंटल कवरेज किती मिळतं याच्यामध्ये, 2 लाख तुम्हाला ॲक्सिडेंटल कवरेज याच्यामध्ये आहे. सो तो एक मुद्दा याच्यामध्ये लक्षात ठेवा. ओके, हां ना, पौर्णिमाला विजय माल्याची आठवण आली, गेलं ते पडून आता. ओके, सो आता आपल्याकडे विजय माल्याचे आहे ना, आता अशी ती एक प्रवृत्ती बघा की म्हणजे ते पैसे एखाद्याचे बुडवणं ती एक प्रवृत्ती असते, ती तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी मिळू शकते. मग ती 5 रुपयापासून तर ते 500 कोटीपर्यंत अशी लोकं तुम्हाला जे आहे डील होतील. सो त्यांच्याकरता हा क्रेडिट गॅरंटी फंड असतो. पेन्शन स्कीम जी आहे बघा,
अनऑर्गनाइज सेक्टरसाठी जे आहे, अनऑर्गनाइज सेक्टर जो आहे हा अनऑर्गनाइज सेक्टर कोविड काळामध्ये जास्त न्यूजमध्ये होता. अनऑर्गनाइज सेक्टर जो आहे बघा, तर तिच्यामध्ये आता इकॉनॉमिक्समध्ये आपण त्याचे बेसिक शिकू, पण जे आहे की तिच्यामध्ये फॉर्मल सेक्टर नाही आहे, अनौपचारिक जे आहे, तुम्हाला शाश्वती तिच्यामध्ये नसते, तिच्यामध्ये काम करणारी जी लोकं आहेत त्यांना कसली सिक्युरिटी तिच्यामध्ये राहत नाही, असा तो कन्सर्न आहे. ओके, देन हे सहा पिलर्स तिच्यात होते. आता प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये जे आहे कुठल्या कुठल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या डील केलेल्या आहेत. येत्या काळामध्ये त्यांनी काय काय चेंजेस केले, तर एक ऑनलाईन अकाउंट ओपनिंग पण हिच्यामध्ये त्यांनी जे आहे सुरू केलेलं आहे. सुरुवातीच्या काळात कसं होतं, ऑफलाईन अकाउंट ओपनिंग होती बघा, म्हणजे तुम्हाला बँकेतच जाऊन गोष्टी डील करायच्या होत्या किंवा समोरून एक व्यक्ती येऊन ती डील करेल सगळ्या गोष्टी. आता तुम्ही जनधनचं अकाउंट जे आहे ऑनलाईन पण ओपन करू शकता. सो ती फॅसिलिटी जी आहे तुम्हाला हिच्यामध्ये यांनी दिलेली आहे. दुसरं जे असतं बघा, रुपे डेबिट कार्ड जे आहे किंवा आधार इनेबल पेमेंट सिस्टीम जी आहे ना, तर त्याच्यावर हे डील करतं. रुपे डेबिट कार्ड, रुपे तुम्हाला सांगितलं, पेमेंट गेटवे असतो बघा रुपे जे आहे ना, आहे का कुणाकडे रुपे कार्ड, कार्ड आहे का कुणाकडे ए टी एमचं कार्ड, कार्ड दाखवा बरं एखादं ए टी एमचं कार्ड है ना. पैसे अपन इतना काटना नहीं कारण ए टी एम नहीं इतना है, तुम्हारक पीन है तुम्स, दोन तीन कार्ड बगा बर का लिखेल है तुम्हार कार्ड वा ना, चेक करा तुम्हारक जे कार्ड है तिचर नेमक का लिखेल है, का लिखल हिचर ये विजा है बगा, तिक है विजा तिक है, रुपे कार्ड नहीं का तुम्हारपैकी को रुपे कार्ड बगा तिचर लिखेल आत देखो विनायक ये बगा है का रुपे कार्ड, हाँ दाखो बर एक मिनट आता बगा इत लिखल है विजा. ओके, हे व्हिजा दिसतं आहे का तुम्हाला, इकडं जे आहे ऑनलाईनवाले जे आहेत बघा बघा तुमच्याकडे पण असेल इथं लिहिलेलं असतं व्हिजा. आणि रुपे दाखव बरं, रुपे कार्ड जे आहे हे भारताचा पेमेंट गेटवे आहे बघा, रुपे जो आहे इट्स अ इंडियन पेमेंट गेटवे. मग कुठलं वापरलं पाहिजे, थांब घेऊन जा परत तुझं कार्ड, हे बघा हे इथं रुपे लिहिलेलं आहे ह्या कोपऱ्यामध्ये, हे पेमेंट गेटवे इंडियन पेमेंट गेटवे आहे, म्हणजे आपण वापरताना हे वापरलं पाहिजे रुपे कार्ड जे आहे ते. ओके, कारण आधी आपल्याकडे ही व्यवस्था नव्हती, आपल्याकडे जे आहेत म्हणून प्रत्येकाच्या सुरुवातीचे जुने कार्ड असतील तुमचे जे आहेत तर ते मास्टर कार्ड व्हिजा कार्ड, प्रत्येक ठिकाणी रुपे असेलच असं नाही, पण बेसिकली जे आहे रुपे कार्ड वापरलं तर ते चांगलं आहे. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल भीम नावाचं ॲप दिलं आहे गव्हर्नमेंटनी, तुमच्यापैकी किती लोक वापरतात बरं भीम, एकच आहे वापरणारं बघा. अदरवाईज जे आहे तुम्हाला गव्हर्नमेंटने जे आहे भीम ॲप दिलेलं आहे, सायमल्टेनियसली आता प्रायव्हेट याच्यामध्ये जे काही चालतात बघा, फोनपे वापरणारे किती तुमच्यापैकी, गुगल पे वापरणारे किती आहे ना, म्हणजे बघा आता गव्हर्नमेंट तुमच्यापर्यंत जे आहे तर ते येणं अपेक्षित आहे. असं का होतं की आपण भीम सोडून बाकीचं वापरतो आहे ना, पेटीएमचं वॉलेट आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी जे आहे त्यांच्यावर रेस्ट्रिक्शन टाकलेले आहेत RBIने 29 फेब्रुवारीपासून की बाबा हे बंद करा तुम्ही, तर ते बघू येत्या काळामध्ये काय होतं. पण हा एक कन्सर्न याच्यामध्ये आहे की तुम्ही इंडियन पेमेंट गेटवे जो आहे रुपे त्याचा वापर करणं किंवा जे आहे आपली सिस्टीम जी आहे गव्हर्नमेंटची त्याचा वापर करणं ते अपेक्षित असतं. म्हणून एकदा मी भीम ॲप जे आहे आता एवढं सांगतो आहे म्हटल्यानंतर मी पण प्रयत्न केला होता की इन्स्टॉल करूयात, मला OTP 3 दिवसांनी आला भीम. ओके, असं झालं होतं बघा. त्याच्यानंतर जे आहे फिक्स पॉईंट बिझनेस करस्पॉन्डंट याच्यामध्ये असतात बघा. ओके, त्याच्यानंतर जे आहे KYC सिम्प्लिफाईड करून टाकलेली यांनी. ओके, सो KYC नो युअर कस्टमर जे आहे ते पण खूप सिम्प्लिफाय केलेलं आहे. सो तो एक रेफरन्स याच्यामध्ये आहे. देन आता याच्यामध्ये नवीन फीचर्स जे टाकलेले आहेत बघा, तिच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता MCQ करता खूप महत्त्वाचं आहे, एव्हरी हाऊस होल्ड टू एव्हरी अनबँक अडल्ट असं केलेलं आहे बघा. म्हणजे प्रत्येक कुटुंबापासून आता प्रत्येक अशी व्यक्ती ज्याचं जे आहे बँकेत खातं नाही किंवा बँकेशी त्याचा संबंध नाही आहे अशा व्यक्तीवर फोकस केलेला आहे बघा. MCQ साठी महत्त्वाचं आहे. रुपे कार्ड इन्शुरन्स जो आहे तर तो यांनी 1 लाखावरून 2 लाख केलेला आहे बघा. ॲक्सिडेंटसाठी जो आहे ज्यांनी 28/8/2018 नंतर गोष्टी डील केलेल्या आहेत त्यांच्यासाठी इन्शुरन्स जो आहे रुपे कार्ड इन्शुरन्स 1 लाखावरून 2 लाख केलेला आहे बघा. त्याच्यानंतर ओव्हरड्राफ्टची जी फॅसिलिटी आहे मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला किती होतं 5,000, ते आता किती केलेलं आहे 10,000 केलेलं आहे बघा. ओके, सो आता जे आहे तर ते 10,000 केलेलं आहे. सो ही एक महत्त्वाची बाब याच्यामध्ये येते. आता इन्हान्समेंट इन ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीज जे आहे, एकतर ओव्हरड्राफ्ट मिळणं हे त्या लोकांसाठी खूप खूप गरजेचं आहे कारण रुरल याच्यामध्ये जे आहे कधीही गरज पडू शकते. आणि आपण जसं कॉन्टिजन्सी फंड बघतो बघा है ना पार्लमेंटच्या बाबतीत आपत्कालीन निधी जर त्यांना जर अशी एकदम अचानक गरज पडली तर त्या केसमध्ये जे आहे तर ते डील करू शकतात बघा. ओके,
सो हा याच्यामध्ये एक महत्त्वाचा रेफरन्स आहे. त्याच्यानंतर जे आहे ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीचं एज पण यांनी इन्क्रीज केलेलं आहे, 60 to 65 years एज. म्हणजे ओव्हरड्राफ्ट कुणाला दिला जाईल, तर आधी होतं अप्पर लिमिट होतं 60 वर्षाच्या व्यक्तीलाच देऊ शकत होते, आता जे आहे 60 to 65 ते केलेलं आहे. सो हा पण एक रेफरन्स प्रत्येकाने लक्षात ठेवा. ओके, सो बघा तीन गोष्टी नव्याने इंट्रोड्यूस झाल्या, एव्हरी हाऊस होल्ड टू इंडिव्हिज्युअल पर्सन की ज्याचं बँकेत अकाउंट नाही आहे. दुसरी गोष्ट, ॲक्सिडेंटल इन्शुरन्स 1 लाखावरून 2 लाख रुपये, आणि ओव्हरड्राफ्ट जो होता तर तो 5,000 वरून गेला 10,000 रुपये. आणि त्यातल्या त्यात जे आहे की ओव्हरड्राफ्टसाठी 60 वर्ष हे अप्पर लिमिट होतं, ते नऊ आता 65 झालेलं आहे. सो हा रेफरन्स प्रत्येकाने लक्षात ठेवा. ओके, आता जनधन दर्शक ॲप पण यांनी काढलेलं आहे बघा. ओके, सो जनधन दर्शक ॲप काय आहे, तर या ॲपमध्ये तुम्हाला बँकिंग टच पॉईंट्स दिलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल बँकेच्या ब्रांचेस कुठं आहे, ए टी एम कुठं आहे, बँकिंग करस्पॉन्डंट्स कुठं भेटू शकतात, तुम्हाला बँकेसंबंधी काही चर्चा करायची असेल तर ती लोकं मत्तीला कुठं भेटतील. इंडियन पोस्ट पेमेंट बँक जी आहे तर त्याचे रेफरन्सेस जे आहेत, 13 लाख बँकिंग टच पॉईंट जे आहे तर ते याच्यावर त्यांनी दिलेले आहेत. जवळपास 13 लाख बँकिंग टच पॉईंट्स म्हणजे काय, तुम्हाला जर समजा पैसे काढायचे आहेत तर ए टी एम कुठं आहे, तर तुम्ही त्याच्यावर चेक करू शकता की मी आत्ता इथं सदाशिवपेठेत उभा आहे, मला ए टी एम कुठं मिळू शकतं जवळमधल्या जवळ. ओके, किंवा जवळ एखाद्या बँकेची ब्रांच कुठली, मला हव्या असणाऱ्या बँकेची ब्रांच कुठं मिळणार, तर त्याच्याकरता जनधन दर्शक ॲप जे आहे तर ते तुम्ही बघू शकता. आता इथं जे आहे जनधन दर्शक ॲप जे आहे तर ते तुमच्या नीडनुसार जे आहे कॉमन पीपलला जे आहे हेल्प करतं. सो असं ॲप जे आहे याचा रेफरन्स काय आहे किंवा हे कशासाठी केलं जातं, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की जनधन दर्शक ॲपचं नेमकं काम काय आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन, आता जवळपास 2014 ते 2023 9 वर्ष झालीत बघा. या 9 वर्षांचा जर विचार केला तर या 9 वर्षांमध्ये बँकेमध्ये अकाउंट्स किती आलेले आहेत त्याचा जर आकडा तुम्ही बघितला तर तो जवळपास जे आहे 50.09 जे आहे सी आरमध्ये आहे बघा. ओके, भारताची लोकसंख्या किती आहे आणि बँकेत अकाउंट किती आहे जनधनच्या अंतर्गत, तर ते अकाउंट झाले 50.09 एवढे जे आहेत तर ते अकाउंट आहेत बघा. ओके, सो खऱ्या अर्थाने जे आहे की फिनॅन्शियल इन्क्लुजन होताना मग आपल्याला दिसतं इथं. आता इथं बघा, सुरुवातीला जे होते की मार्च 15 14.72 कोटी होतं बघा, 9 वर्षामध्ये आपण म्हणजे 15 कोटीवरून 50 कोटीपर्यंत जे आहे जनधन अकाउंट्स घेऊन गेलेलो आहोत. ओके, आता हे पार्लमेंटमध्ये दिलेला डेटा आहे हा सगळा. सो तुम्हाला माहीत पाहिजे की खरंच हे किती इम्प्रोवाईज झालं आणि याच्यातून किती गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली डील झाल्या बघा. देन पी एम स्वनिधी जून 2020 आलेली योजना आहे बघा, हिचा उल्लेख पण इंटरिम बजेटमध्ये होता. पी एम स्वनिधी ही जी योजना आहे मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्सची योजना आहे बघा. ओके, आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली का, आपण जनधन योजनेचे किती ॲस्पेक्ट बघितले. आता बऱ्याचदा असं असतं की आपण योजनांच्या बाबतीमध्ये तेवढ्यापुरतं तेवढं जे आहे त्याचे ऑब्जेक्टिव्ज वगैरे बघतो. सो तसं करू नका, तुम्ही योजनांच्या बाबतीमध्ये गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली डील करा. योजना ज्या आहेत तर त्या इनडेप्थ तुम्ही केल्या पाहिजेत, ज्या महत्त्वाच्या योजना तिच्यामध्ये इनडेप्थ करणं जे आहे की तिचा एकूण एक आस्पेक्ट तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे एम सी क्यूमध्ये काहीही विचारलं जाऊ शकतं, बारीकमधली बारीक गोष्ट असू शकते, सो तिथं प्रॉब्लेम तुम्हाला येता कामा नये, हा तिच्यातला महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर जे आहे त्यांची योजना आहे बघा, पी एम स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी. पी एम स्वनिधीचा फुल फॉर्म काय आहे, ओके, पी एम स्ट्रीट वेंडर्स. आता ही कुणासाठी आली होती, करोना काळामध्ये आलेली योजना आहे बघा. कोविडमध्ये काय होतं की जे स्ट्रीट वेंडर्स होते, फेरीवाले ज्याला आपण म्हणतो रस्त्यावर, की ज्यांचं असं दुकान नाही आहे स्वतःचं कुठं, आणि ते दुकानावर जे दुकान असल्यामुळे जे आहे ते इकडं तिकडं जाऊन जे आहे तर त्या गोष्टी ते डील करतात, असे जे आहेत बघा, तर त्यांच्याकरता पी एम स्वनिधी जून 2020 डील करण्यात आलं होतं बघा. याच्यामध्ये काय होतं ना की मायक्रो क्रेडिट फॅसिलिटी होती बघा, म्हणजे तुम्हाला 10,000 आसपास रक्कम जी आहे बँकेतून मिळेल. आता ही योजना आल्यानंतर जे होतं ना की बँकांच्या बाबतीत पण प्रॉब्लेम झाले होते, की बँकांना पण हे कळत नव्हतं की आपण हे कसं डील करायचं, कारण बँकांनी इतकं कमी लोन आणि त्याला पण कुठलंही जे आहे कोलॅटरल नसताना ते कसं डील करणार, हे रिकवर कसं करायचं वगैरे वगैरे वगैरे, असे बँकेकडे इश्यू होते. सो पी एम स्वनिधीवर सरकारचा बराचसा जो आहे भर आहे. आता बघा, हे जे फेरीवाले आहेत किंवा स्ट्रीट वेंडर्स आहेत त्यांचं महत्त्व काय आहे,
एकतर बघा ती कुठलीही जागा ऑक्युपाय करत नाही आहे तुमची, बरोबर. दुसरी गोष्ट जी आहे की ते सेल्फ एम्प्लॉईड आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आम्हाला नोकरी द्या असं ते तुम्हाला म्हणत नाही, ते त्यांचा त्यांचा बिझनेस करतात, त्यांच्या त्यांच्या लेवलला गोष्टी डील करतात. सो ओव्हरऑल जे आहे ना, तसं बघायला गेलं तर इकॉनॉमीसाठी खूप महत्त्वाचे आहेत ते. अदरवाईज जे आहे की बाबा आम्हाला नोकरी द्या, तुम्ही नोकरी द्या, तसं त्यांचं नाही आहे. तर त्यांचं गणित आहे की ते सेल्फ एम्प्लॉईड आहे आणि तेवढं प्रेशर ते कमी करतात. त्याच्यामुळं जे आहे की त्यांच्या बाबतीत पण गोष्टी खूप परफेक्ट झाल्या पाहिजेत असा तो मुद्दा आहे. फेरीवाल्यांचं महत्त्व ते आहे बघा. ओके, आता बऱ्याच ठिकाणी जे असतं की फेरीवाल्यांना जे आहे प्रवेश निषिद्ध असतो, है ना, फे ना फेरीवाला क्षेत्र बोर्ड बघितले असतील तुम्ही, फेरीवाल्यांना प्रवेश नाही आहे लिहिलेला असतो बघा तिथं, सेल्स एक्झिक्युटिव्ह अलाउड नाही आहेत, बरोबर. सो आता याच्यात दोघांचे इशू आहेत, जो ग्राहक आहे त्याच्या एंडनी आणि फेरीवाल्याच्या एंडनी. पण हे सरकारने कोविडमध्ये जी काही सिच्युएशन होती त्या सिच्युएशनमध्ये या लोकांना परत एकदा स्टँड करण्यासाठी हे दिलं होतं बघा. आता इथं जे आहे लोन जे टेन्युअर असणार आहे तुमचं ते 1 इयर आहे बघा. एका वर्षासाठी जे आहे लोन जे आहे तर ते डील होणार याच्यामध्ये. इंटरेस्ट सबसिडी जी आहे 7% पर ॲनम जे आहे बघा. जर तुम्ही टाईमली रिपेमेंट केलं बघा, ओके, योग्य वेळेस जर तुम्ही पैसे देत गेला, तुम्ही जे लोन घेतलेलं आहे, तर तुम्हाला सबसिडी किती मिळणार, जवळपास 7% पर ॲनम एवढी सबसिडी दिली जाईल बघा. ओके, जवळपास जे आहे की जर तुम्ही मंथली कॅशबॅक जर इन्सेंटिव्ह जो राहील याच्यात 100 रुपयापर्यंत तुम्हाला मिळणार. डिजिटल ट्रान्झॅक्शनवर जर तुम्ही डिजिटल ट्रान्झॅक्शन केलेत तर तुम्हाला जे आहे मंथली इन्सेंटिव्ह पण लोकं देतील जवळपास 100 रुपयापर्यंत जे आहे डिजिटल ट्रान्झॅक्शनच्या बाबतीत. मग आता याच्यामध्ये स्ट्रीट वेंडरच्या बाबतीमध्ये हे पण करायचं, त्यांनी डिजिटल ट्रान्झॅक्शनवर भर दिला पाहिजे, हा पण एक मुद्दा होता बघा. त्याच्यानंतर जे आहे लोन त्यांना जे आहे जास्तीचं मिळू शकतं जर तुम्ही पहिलं लोन प्रॉपरली पे केलं तर. म्हणजे तुम्ही आधी सिद्ध केलं की तुम्ही जे लोन घेतलेलं आहे तर ते फेडू शकता, म्हणजे तुम्ही तुमची जे आहे क्रेडिबिलिटी तिथं जे आहे सिद्ध केली, तर येत्या काळात तुम्हाला जास्तीचं लोन तिथं मिळू शकतं. त्याच्याबरोबर जे आहे अर्बन लोकल बॉडीज जे आहे बघा अक्रॉस द कंट्री. ओके, मग आता याच्यामध्ये जे आहे ना पूर्ण देशामधले जे आहेत की अर्बन लोकल बॉडीजला फोकस करणार बघा, है ना, महानगरपालिका वगैरे जे आहेत त्याच्यावर फोकस केला जाईल इथं. ओके, देन याचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे बघा की वर्किंग कॅपिटल. आता व्यवसाय करायचा म्हटला की तुम्हाला काय लागतं, सुरुवातीला भांडवल लागतं बघा. ओके, तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला लागतं भांडवल, आणि ते भांडवल जर तुम्हाला ॲफोर्डेबल इच्छात. आता भांडवल प्रोव्हाइड करणारी बरीच लोक आहेत बघा. ओके, जुने मराठी चित्रपट जर तुम्ही बघितले त्याच्यात सावकार असतो बघा, फरची टोपी घातलेला एक, है ना, तो सगळ्या गावाकडून बरोबर रीतसीर सगळे कागद जे आहेत तर ते डील करून घेतो बघा. म्हणजे तो त्यांना कॅपिटल देतो पण ते कॅपिटल ॲफोर्डेबल असतं का, ते ॲफोर्डेबल नसतं. सो तो कन्सर्न असतो आणि त्याच्यामुळे जे आहे त्यांना जे आहे जर तुम्ही ॲफोर्डेबल म्हणजे परवडणाऱ्या दरामध्ये भांडवल जर उपलब्ध करून दिलं तर ते परत एकदा उभे राहू शकता, कारण हा कोविड-19 लॉकडाऊनचा कन्सर्न होता बघा. ओके, आणि वेंडरचं तर कामच संपलं होतं, तिथं काही विषयच नव्हता बघा. वेंडर काय आणि दुकानं काय, सगळ्यांचा ठप्प होता व्यवसाय. आता वेंडर्सला जे आहे कोलॅटरल फ्री वर्किंग कॅपिटल. आता कोलॅटरल फ्री म्हणजे काय, त्याच्यासाठी तुम्हाला कुठलीही गोष्ट जी आहे गहाण ठेवण्याची गरज नाही, बरोबर. लाला माके कंगन रखलो ना. सो ते जे आहे ना हे बघा, इकडं पौर्णिमाला आठवलं ते, है ना, लाला माके कंगन. सो काहीतरी तुम्हाला द्यावं लागेल ना तिथं. मूळ एकदम गणित क्लिअर आहे की गहाण ठेवल्याशिवाय ते देणार नाही. कोलॅटरल जे आहे की ही गोष्ट ठेवा, मग त्याच्या बदल्यात मला हे मिळणार आहे. सो बेसिकली जे आहे कोलॅटरल फ्री वर्किंग कॅपिटल लोन जे आहे ते जवळपास किती आहे बघा, 10,000 तुम्हाला जे आहे मिळू शकतं. म्हणजे 10,000 तुम्हाला कोलॅटरल फ्री जे आहे तर ते लोन हे देतात. मंथली इन्स्टॉलमेंट जे आहेत 1 वर्षापर्यंत म्हणजे जवळपास 1,000 पण ते 1,000 आसपास, कमी जास्त त्याच्यावर जो काही इंटरेस्ट वगैरे लावतील तेवढं दर महिन्याला तुम्हाला भरायचं आहे. आता हे नंतरच्या काळामध्ये 20,000-50,000 एवढं होऊ शकतं जर तुम्ही पहिलं लोन घेतलं प्रॉपरली फेडलं तर बँक तुम्हाला परत दुसरं लोन 20,000 देऊ शकते. दुसरं तुम्ही प्रॉपरली फेडलं तर बँक तुम्हाला परत 50,000 लोन देऊ शकते. म्हणजे काय, इथं तुम्हाला तुमची क्रेडिबिलिटी जी आहे तर ती सिद्ध करायची. तुम्ही तुमची क्रेडिबिलिटी सिद्ध करा, बँक तुम्हाला जे आहे स्कोप देत जाईल तिथं, असा तो मुद्दा आहे. त्याच्यानंतर जे आहे की इंटरेस्ट सबसिडी जी आहे याच्यावर 7% आहे पर ॲनम. ओके, सो एकंदर जे आहे की जर तुम्ही
प्रॉपरली हप्ते भरलेत तर 7% इंटरेस्ट सबसिडी तुम्हाला असणार आहे पर ॲनम जे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा, जर इथं कसं असतं बघा की कसल्याही पद्धतीची पॅनल्टी नसेल अर्ली रिपेमेंट ऑफ द लोन, म्हणजे आता समजा तुम्ही एखादा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि एखाद्या महिन्यामध्ये तुम्हाला है ना अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळाला, मग तुम्ही म्हटलं की दर महिन्याला थोडं थोडं भरण्यापेक्षा काय करतो मी एकदाच सगळं लोन क्लिअर करून टाकतो. बरोबर, एकदाच सगळं लोन क्लिअर करतो म्हटल्यानंतर देअर विल बी नो पॅनल्टी. जर तुम्ही अर्ली रिपेमेंट केलं तर त्याच्यात पैसे वगैरे कट होणं किंवा जास्तीचं जे आहे, कारण बँकेचं तेवढं इंटरेस्ट पण जाईल ना त्याच्यामध्ये, तुम्ही आधीच देता, मग ते कसलाही पॅनल्टी नाही. त्याच्यानंतर जे आहे डिजिटल ट्रान्झॅक्शनला फोकस आहे बघा. आता हे फेरीवाले आहेत, मग तुम्ही डिजिटल ट्रान्झॅक्शन म्हणजे पैसे घेताना तुम्ही तुमचं स्कॅन कोड थ्रू घ्या वगैरे वगैरे. सो डिजिटल जे आहे ट्रान्झॅक्शन तुम्ही जे आहे कॅशबॅक इन्सेंटिव्ह यांना दर महिन्याला 100 रुपयापर्यंत मिळतील बघा. ओके, कॅशबॅक डिजिटल तुम्ही इकडे जायचं आणि ते किती आहे नियर अबाउट अप टू त्यांनी डील केलेलं आहे त्याला 100 रुपीज, पण तुम्ही पकडा दर महिन्याला 100 रुपये मिळू शकतात. आता म्हणजे तुम्हाला असं 100 रुपये म्हटल्यानंतर महिन्याला फील नाही येणार, पण तुम्ही असं जर इमॅजिन केलं की 10,000 लोन आहे आणि त्या 10,000 त्याला दर महिन्याला समजा 1,000 रुपयापर्यंत भरायचं आहे आणि त्याच्यातले जर 100 रुपये कमी होणार असले तर किती पर्सेंट कमी झालं ते रक्कम जी आहे त्याची ती 10% कमी झाली. सो मोठी गोष्ट आहे तसं बघायला गेलं इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज जे आहे. त्याच्यामुळे डिजिटल ट्रान्झॅक्शन जे आहे तर ते प्रमोट करण्यासाठी यांनी केलेलं आहे बघा. ओके, त्याच्यानंतर जे आहे क्रेडिट लिमिट जे आहे तर ते डील करून दिल्या जातील. फॅसिलिटी ज्या आहेत क्रेडिट लिमिट टाईम आणि त्याच्याशी रिलेटेड अर्ली पेमेंटच्या बाबतीमध्ये गोष्टी त्यांना वर्क करून देतील, फ्लेक्सिबिलिटी ठेवतील बघा. आता याच्यामधून जे आहे वेंडर म्हणजे नेमकं कोण, आता सगळं ठीक आहे फेरीवाल्या कोणाला घेणार याच्यामध्ये, तर वेंडिंग आर्टिकल्स है ना दारोदारी फिरत आहेत रस्त्याने ज्या आहेत विकत आहेत बघा, किंवा गुड्स असतील वेअर्स असतील फूड आयटम विकत असतील बघा, मर्चंटाईज असतील कुठले जे आहे. ओके, सो पब्लिकली ऑन स्ट्रीट फुटपाथ पेवमेंट कुठेही तुम्ही विकताय तर तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत त्या मिळू शकतात. पण हे जेव्हा आलं होतं ना त्यावेळेस जे आहे बँकांचे स्वतःचे इशू होते, बँकांना हे क्लिअर होत नव्हतं की कसं डील करायचं आहे. ओके, बँकांनी मध्ये हळूहळू काही गोष्टी ओव्हरकम केल्यात त्याच्यामध्ये. सो हा एक मुद्दा लक्षात ठेवा. आता स्वनिधी से समृद्धी 2021 यांनी एक नवीन फीचर याच्यामध्ये आणलं स्वनिधी से समृद्धी. मग आता तुम्हाला बँक लोन देते त्याच्यातून तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवताय तर त्याच्यातून काय आहे स्वनिधीमधून समृद्धीकडे तुमची वाटचाल जी आहे. सो मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अफेअरच्या अंतर्गत यांनी काय केलेलं होतं की सोशल सिक्युरिटी द्यायची बघा यांना. ओके, सोशल सिक्युरिटी जे आहे त्यांची अपलिफ्टमेंट करायची आणि त्यांना सामाजिक सुरक्षा प्रोव्हाइड करणं. सामाजिक सुरक्षेमध्ये जे आहे बेसिकली इन्शुरन्स वगैरे अशा गोष्टी दिल्या जाऊ शकतात. सो स्वनिधी से समृद्धी जे आहे 2021 ही योजना यांनी आणली होती बघा. ओके, सो आपल्या इंटरिम बजेटमध्ये तुम्हाला हा एक कन्सर्न याच्यामध्ये बघायला मिळतो. देन PM जनमन जे आहे, ओके, ही योजना 15 नोव्हेंबर 2023 पासून न्यूजमध्ये आहे. PM जनमन प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान. ओके, फुल फॉर्म जो आहे याचा प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान जो आहे असा याचा फुल फॉर्म आहे. कुणासाठी आहे तर ट्रायबल्ससाठी आहे, PVTची पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स यांच्याकरता हे आहे की आदिवासी समुदाय जो आहे त्यामध्ये असे काही समुदाय आहेत की जे इतर आदिवासी समुदायांपेक्षा अजून पण मागासलेले आहेत त्यांच्याकरता PVTG जे आहे अशा पद्धतीने कॅटेगराईज केलं जातं. भारतामध्ये जवळपास 75 PVTGs आहेत, 75 याच्यातले मॅक्झिमम कुठं आहेत ओडिसा. ओके, आपण ओडिसाची एक न्यूज पण बघितली होती बघा, ओडिसामधल्या ज्या आहेत है ना ट्राईब्सला जे आहे शेड्यूल ट्राईबमध्ये टाकायचं सो त्या केसमध्ये जे आहे है ना आठवतं का तुम्हाला. ओके, ओडिसामधल्या 4 ट्राईब 3 ज्या होत्या त्या आंध्रामधल्या होत्या. सो ओडिसामधल्या ट्राईब अशाही न्यूजमध्ये आहे. PM जनमन जे आहे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान 15 नोव्हेंबर 2023 सुरू झालं होतं. 15 नोव्हेंबर, आता 15 नोव्हेंबरचं काय वैशिष्ट्य आहे बरं. ओके, बिरसा मुंडा जे आहे त्यांची जयंती असते आणि या दिवसाला आपण जनजाती गौरव दिन म्हणून साजरा करतो. ओके, आता याच्यामध्ये जे आहे PVTG 15 नोव्हेंबर 2023 जनजाती गौरव दिवस याच्यासाठी जवळपास बजेट आहे 24,000 crore
फॉर नेक्स्ट 3 इयर्स, पुढच्या 3 वर्षांसाठी 24,000 कोटी जे आहे तर एवढं बजेट याला दिलेलं आहे बघा. ओके, सो आता याच्यामध्ये जवळपास 9 मिनिस्ट्रीज इन्वॉल्व आहेत. ओके, आणि 11 क्रिटिकल इंटरव्हेन्शन्सवर हे काम करतील. बघा कुठल्या कुठल्या गोष्टींवर काम करणार ते पण आपण बघू. म्हणजे आता आदिवासी समुदायाला मूळ प्रवाहात आणायचं आहे किंवा त्यांचं जीवनमान जे आहे तर ते अपलिफ्ट करायचं आहे आपल्याला, त्याच्यासाठी काय काय गोष्टी होणार आहेत त्याही बघूयात. आता PVTGच्या बाबतीमध्ये जे आहे हाऊसहोल्ड्स असतील म्हणजे घरं असतील, हॅबिटेशन्स त्यांचं आहे की बेसिक फॅसिलिटी म्हणजे काय सेफ हाऊसिंग जे आहे पक्की घरं प्रोव्हाइड करणं, त्याच्याबरोबर क्लीन ड्रिंकिंग वॉटर. आता जिथं जिथं आदिवासी समुदाय राहतो बघा तिथं बऱ्याच ठिकाणी पाईप्ड वॉटर नाही आहे, नळाचं कनेक्शनच नाही आहे, मग त्या ठिकाणी त्यांना जे आहे सेफ ड्रिंकिंग वॉटर, सॅनिटायझेशन जे आहे सॅनिटेशन जे आहे स्वच्छता तिथं असली पाहिजे. त्याच्यानंतर एज्युकेशन, त्यांची जी मुलं आहेत त्यांची पुढची पिढी जी आहे तर त्याला एज्युकेशन, हेल्थ सर्वांसाठीच महत्त्वाची आहे. तुम्ही जर राज्यसभा टी व्ही जे आहे बघा, आता संसद टी व्ही झालं पण राज्यसभा टी व्हीचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील यूट्यूबवर. मैं भी भारत नावाची सिरीज आहे ट्रायबलची, मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की तुम्ही ती बघा. मग त्या ट्रायबलची जी सिरीज आहे ना तिच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात येते की ह्याच्या आदिवासी समुदाय आहेत त्यांची संख्या कमी कमी का होत गेलेली आहे. तिच्यातलं एक मेजर कारण आहे ते म्हणजे काय हेल्थ. ओके, कुठल्याही चांगल्या हेल्थ फॅसिलिटीज तिथं अवेलेबल नसणं हे एक महत्त्वाचं कारण आहे की त्यांची जी आहे लोकसंख्या कमी झाली. एखादी साथ आली की तिच्यामध्ये बऱ्याच लोकांचा जीव जातो अशी ती परिस्थिती असते बघा. ओके, त्याच्यानंतर न्यूट्रिशन जे आहे पोषण आहार जो आहे, इलेक्ट्रिसिटी, वीज, रस्ते, रोड्स, पक्के रस्ते नसले बघा तर पावसाळ्यामध्ये कम्प्लिटली जे आहे तर ते ब्लॉक होऊन जातं सगळं. टेलिकॉम कनेक्टिव्हिटी जे आहे, सस्टेनेबल लाईव्हलीहूड अपॉर्च्युनिटीज त्यांना देणं, ओके, टेलिडेन्सिटी वाढवणं त्या एरियामधली, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते आपल्याला करणं अपेक्षित आहे. सो याच्यामध्ये काय काय केलं जाणार आहे बघा, तर पक्का हाऊस. ओके, आता बघा याच्यामध्ये त्यांनी किती पैसे दिले काय दिले तेवढं महत्त्वाचं नाही पण काय काय करणार हे लक्षात ठेवा. पक्का हाऊस म्हणजे जे आहे प्रॉपरली जे आहे घरं जे आहे पक्की घरं प्रोव्हाइड करणार. कनेक्टिंग रोड्स, रस्ते जे आहेत जेवढ्या काही वेगवेगळे समुदाय आहेत तिथं जे आहे जाता आलं पाहिजे. बघा आदिवासी लोकॅलिटीज ज्या आहेत तिथपर्यंत सहजासहजी तुम्हाला रीच तुमची ठेवता आली पाहिजे. पाईप्ड वॉटर सप्लाय जो आहे, ओके, नळानी पाणी जे आहे ते गेलं पाहिजे, स्वच्छ जे आहे ड्रिंकिंग वॉटर किमान तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करा. ओके, ड्रिंकिंग वॉटरसाठी जे आहे कुठली योजना राबवतो बरं आपण, रुरलमध्ये का अर्बनमध्ये, हां मग अर्बनला आहे का असं काही अमृत जे आहे. सो दोन्ही लक्षात ठेवा, जल जीवन मिशन फॉर रुरल इंडिया, अर्बन जे अमृत जे आहे तर ते अर्बन एरियासाठी जे आहे. कम्युनिटी वॉटर सप्लाय जो आहे बघा, ओके, त्याच्यानंतर मोबाईल मेडिकल युनिट्स जे आहेत बघा, आता हे काय मोबाईल मेडिकल युनिट्स म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी ॲम्ब्युलन्स आहे तर ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईल, तिथले जे काही इश्यू आहे मेडिकलचे ते क्लिअर करेल मग दुसरीकडे जाईल. मोबाईल युनिट म्हणजे तिथं जे आहे डायरेक्टली जे आहे आपण दवाखाना काही उभा करणार नाही पण आपण काय करणार तिथं मोबाईल युनिट्स असतील बघा, है ना. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ हॉटेल्स जे आहे, ओके, सो तिथे सॉरी हॉस्टेल्स जे आहेत, ओके, हॉस्टेल्स आपल्याला जे आहे कन्स्ट्रक्ट करायचे आहेत एज्युकेशन पर्पजसाठी मुलांचे जे आहे. देन व्होकेशनल एज्युकेशन अँड स्किलिंग जे आहे, एज्युकेशन त्यांचं, ओके, ते एक मुद्दा त्याच्यामध्ये येतो. दुसरं जे आहे की फक्त शिक्षण नाही तर स्किल पण प्रोव्हाइड करायचं सस्टेनेबल लाईव्हलीहूडसाठी, ते स्वतः काहीतरी करू शकले पाहिजेत. सो तो मुद्दा. कन्स्ट्रक्शन ऑफ अंगणवाडी सेंटर जे आहे, अंगणवाडी सेंटर, अंगणवाडी सेंटर दोन पद्धतीने डील करतं बघा, पोषण आहाराच्या याच्यातून पण काम करतं आणि बेसिक गोष्टी डील करून देतं तिथं. देन मल्टीपर्पज सेंटर जे आहे त्याच्यातून बहुउद्देशीय गोष्टी आपण करू शकतो त्याचं कन्स्ट्रक्शन. देन एनर्जीजायझेशन ऑफ HSA जे आहेत ते केलं जाईल, त्याच्यानंतर सोलर लाईटनिंग वगैरे अशा सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये हेडिंग्समध्ये डील होतील. ओके, जनमनमध्ये काय आहे. आता याच्यामध्ये 2 मंत्रालय यांना हेल्प करणार आहेत अजून, ते 2 मंत्रालय जे आहे अदर दॅन बाकीचे 9 मंत्रालय सोडले तर मिनिस्ट्री ऑफ आयुष. मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं की मिनिस्ट्री ऑफ आयुषवर आपला एक व्हिडिओ आहे, कुणी कुणी बघितला आवडतो आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे बघा मिनिस्ट्री ऑफ आयुष. ओके, ज्यांनी बघितला नसेल त्यांनी तो आजच्याच बघून घ्या की मिनिस्ट्री ऑफ आयुष कसं जन्माला आलं, सुरुवातीला काय होतं डिपार्टमेंट मग मिनिस्ट्री कशी आली जन्माला. ओके, हे वेलनेस सेंटर जे आहे तर ते उभे करणार आहेत बघा, ज्या वेलनेस सेंटरमधून PVTGs जे आहेत त्या PVTGsला चांगल्या हेल्थ फॅसिलिटीज प्रोव्हाइड होऊ शकतात. त्याचबरोबर जे आहे मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप जे आहे याच्यामध्ये
तुम्हाला जे आहे वोकेशनल ट्रेनिंग जे आहे ते दिलं जाईल, जेणेकरून जे आहे की स्किल डेव्हलपमेंटमधून येत्या काळामध्ये हा जो ट्रायबल यूथ आहे तो खूप चांगल्या पद्धतीने स्वतःचा व्यवसाय करू शकतो, इतरांना पण काम देऊ शकतो. सो इथं दोन मिनिस्ट्रीज, आयुष ॲज वेल ॲज स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप जे आहे तर ते वर्क करणार आहे यांच्याबरोबर. सो PM जनमन ही जी योजना आहे याच्या बाबतीमध्ये या गोष्टी लक्षात ठेवा. आता बघा, PVTGचा एक बेसिक फक्त मी इथं क्लिअर करतो. PVTGचा पण सेपरेट व्हिडिओ चॅनलवर आहे, मी आत्तापर्यंत बऱ्याचदा सांगितलं की तो बघून घ्या. कुणी कुणी बघितला बरं? ओके, गुड. ज्यांनी बघितला नाही त्यांनी तो क्लिअर करा. त्याचं रिझन असं आहे की PVTGची दर 2 किंवा 3 दिवसाला सकाळी न्यूजमध्ये आहे. ही योजना आल्यापासून तो PVTGची बऱ्याचदा न्यूजमध्ये आपण बघितलेला आहे. मग आता PVTGची काय असतं की आता यांच्या बाबतीमध्ये टिपिकल प्रिमिटिव्ह टेस्ट्स असतात बघा, जॉग्राफिकल आयसोलेशन असतं, है ना, म्हणजे आयसोलेट असतात ते, फार डिस्टिंक्ट याच्यामध्ये ते सापडणार. जसं फॉर एक्झाम्पल अंदमान निकोबारमधल्या जमाती तुम्ही बघू शकता बघा, डिस्टिंक्ट कल्चर, त्यांचं कल्चर आपल्यापेक्षा फार वेगळं असतं. त्याच्यानंतर शाय ऑफ कॉन्टॅक्ट जे आहे बघा विथ कम्युनिटी ॲट लार्ज जे आहे, ओके, तुम्हाला जे आहे सहजासहजी मिसळतील, ते डील करतील तुमच्याबरोबर असं होणार नाही. इकॉनॉमिकली बॅकवर्ड असतात. मग आता PVTGसाठी तुम्ही फोकस कशावर करतात? एक, त्यांची लोकसंख्या जी आहे आयदर स्टॅग्नंट असते किंवा जी आहे डिक्लाइनिंग असते बघा, एक तर तेवढीच तेवढी नाही तर ती कमी कमी होत चाललेली आहे. टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये जे आहे यांची टेक्नॉलॉजी प्री ॲग्रिकल्चरल आहे, म्हणजे कृषी सुरू व्हायच्या आधीचं तंत्रज्ञान वापरत होती लोक, ओके. त्याच्यानंतर जे आहे लिटरसी लेवल एक्स्ट्रीमली लो असते, म्हणून एज्युकेशनवर पण फोकस केलेला आहे. साक्षरता फार क्वचित तुम्हाला आढळेल. इकॉनॉमी जी आहे सबसिस्टन्स लेवलची असते, म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढंच डील होतं तिथं गरजेपुरतं, ओके. संध्याकाळची चूल पेटली, संपला विषय, परत दुसऱ्या दिवसात संघर्ष तिथं असणार आहे. सो अशा पद्धतीने जेवढे तुम्हाला ट्रायबल ग्रुप्स मिळतात तर ते आहेत. याचा इनडेप्थ व्हिडिओ असल्यामुळे मी इथं जास्तीच्या गोष्टी घेतला नाही. तुम्हाला PVTGची माहीत पाहिजे. भारतामध्ये टोटल जे आहे 75 PVTGs तुम्हाला डील होतात, 75 PVTGs आहेत, त्यातलं जे आहेत तर ते मॅक्झिमम कुठं आहे? ओडिसामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये किती आहेत? 3. यांची नावं सांगा. ओके, सो PM विश्वकर्मा योजना 2023 ही योजना पण खूप खूप महत्त्वाची आहे. याच्यावर बराच फोकस दिला गेला मधल्या काळामध्ये. मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिपची अंतर्गत हे वर्क होतं, कौशल्य विकास जे आहे. आता PM विश्वकर्मा जी आहे तर भारतामधले जे है ना कारागीर आहेत बघा, की जे वेगवेगळ्या वस्तू बनवतात किंवा वेगवेगळ्या गोष्टी डील करतात, त्यांचं स्किल वाढवायचं, त्यांना टेक्नॉलॉजीशी जोड द्यायची. म्हणजे आता बघा, तुम्ही असे व्हिडिओज बघितले असतील सोशल मीडियावर, है ना, मोस्ट प्रॉब्ली चायनीज जपानीज व्हिडिओ असतात बघा, गॅझेट्स बघितलेले आहेत का तुम्ही? वेगवेगळे गॅझेट्स दाखवतात जे की आपल्याकडं खूप काही युजली ते दिसत नाही बघा. सो हे जे गॅझेट्स आहेत, हे गॅझेट जर तुम्ही इकडून बघितले तर मग या केसमध्ये टेक्नॉलॉजी दररोजची पुढं जात असते, सेकंदा सेकंदाला टेक्नॉलॉजी पुढं जाते. जर आपला जो कारागीर आहे त्याला जर ती टेक्नॉलॉजी डील झाली तर तो त्याचं काम अजून सुबकतेने करू शकतो, कमी वेळात करू शकतो, लागत कमी होऊ शकते, सर्वांसाठीच ग्राहकासाठी पण ते चांगलं होऊ शकतं असा तो कन्सर्न असतो. त्याच्यामुळे जे आहे कंट्रीचा जो आर्टिसन्स आहे त्यांना अपलिफ्ट करणं, याच्यासाठी जर 13,000 कोटीचं बजेट आहे. आता बघा, हे एकदम आकडे कसे आहेत ना, की राऊंड फिगर आकडे आहेत हे. आधी जनमनसाठी किती होता बरोबर, हे कसे ना राऊंड फिगर आहे, असे आकडे नीट लक्षात ठेवायचे. हां, याच्यामध्ये जर एकदमच टिपिकल काहीतरी राहिलं असतं 11,250 वगैरे तर मग ते 11,250 298 तर मग ते थोडं, पण इतकं टिपिकल राऊंड फिगर आहे तर जरा लक्षात ठेवायचं, विचारलं तर तुम्हाला डील होऊ शकतं बघा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे टोटल 18 ट्रेड्स याच्यामध्ये येतात बघा, कुणाकुणाला याच्यामध्ये घेतलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कारपेंटर सुतार, ओके, यांनी सुतार लिहिलं इथं सुतार, ओके, कारपेंटर. त्याच्यानंतर बोट मेकर, ओके, नाव बनवणारा जे आहे, जहाज बनवणारा, टायटॅनिक बनवणारा, ओके, बोट मेकर. देन आर्मेकर आहे बघा, ब्लॅकस्मिथ आहे, लोहार आहे याच्यामध्ये, हॅमर टूल किट मेकर जे आहेत बघा, त्याच्यानंतर जे आहे लॉकस्मिथ आहे, गोल्डस्मिथ आहे, सोनार आहे याच्यामध्ये, है ना. त्याच्यानंतर जे आहे पॉटर आहे बघा, कुंभार जो आहे. त्याच्यानंतर जे आहे स्कल्पचर आहे, मूर्तिकार. आता बघा, मूर्तिकार जे आहेत ना, आता अयोध्यामध्ये राम मंदिराच्या बाबतीमध्ये प्राण प्रतिष्ठा झाली, उद्घाटन झालं, आणि त्याच्यामुळे मूर्तिकार न्यूजमध्ये आलेत बघा. आठवतं का तुम्हाला ते मूर्तिकाराचं नाव ज्यांनी मूर्ती बनवलेली आहे? बरोबर, अरुण योगीराज.
हां म्हणजे मूर्तिकाराची चर्चा बरीच झालेली आहे, इथं मूर्तिकार पण आहेत बरोबर. त्याच्यानंतर स्टोन कार्वर, स्टोन ब्रेकर है ना, कॉबलर है ना, चर्मकार जे आहेत बघा, शूस्मिथ जे आहेत, फुटवेअर आर्टिसन जे आहेत, त्याच्यानंतर मॅसॉन जे आहे बघा, राजमिस्त्री है ना. मसान नावाचा चित्रपट आहे, मसान बघितला का तुम्ही? नाही मसान, बरं ठीक आहे है ना, ॲनिमल बघण्यापेक्षा चांगलं आहे ते. ओके हे जे आहे बघा, बास्केट वगैरे, त्याच्यानंतर डॉल अँड टॉय मेकर आहे बघा, ट्रॅडिशनल है ना, गुड्डागुड्डी है ना, इथून सगळी गडबड सुरू होते बघा. त्याच्यानंतर जे आहे बार्बर नाही, ओके. त्याच्यानंतर जे आहे गार्लँड मेकर जे आहे, त्याच्यानंतर जे आहे वॉशरमॅन जो आहे धोबी, टेलर जे आहे बघा, दर्जी, फिशिंग नेट मेकर, असे जे आहेत टोटल 18 जे आहेत, तर ते कारागीर याच्यामध्ये घेतलेले आहेत. 18 कारागिरांवर हे डील होतं. ओके आता हे सगळे पाठ करायचे का? 18 एवढा आकडा लक्षात ठेवा. ओके खूपच इतके लेवलला उतरला तर पेपर सेटर, तर त्या केसमध्ये 99.99% वरतूनच जाईल ते. पण तुम्हाला किमान माहीत पाहिजे, हे नावं तुमच्या याच्यावरून गेले तर चला तुम्ही लॉजिकली काहीतरी डील करू शकता. ओके देन नेक्स्ट वन, आता बघा यांना जे आहे PM विश्वकर्मा सर्टिफिकेट मिळेल. जे जे या योजनेच्या अंतर्गत येतील त्यांना PM विश्वकर्मा. आता विश्वकर्मा हे जे नाव आहे है ना, नाव का दिलं बरं PM विश्वकर्मा? PM विश्वकर्मा जे आहे है ना, हां आपण रेग्युलर याच्यामध्ये जे आहे हे रेफरन्सेस बघितले होते की कोण होते विश्वकर्मा? है ना, देवांसाठी जे निर्मिती केलेली, आर्किटेक्ट देवांचे वगैरे है ना. सो विश्वकर्मा यांचे रेफरन्सेस करंटमध्ये आपण बघितले, ते रुटीन नोट्समध्ये तुम्ही वाचू शकता. आता यांना जे आहे PM विश्वकर्मा सर्टिफिकेट मिळेल बघा, त्याच्यानंतर एक ID कार्डसुद्धा मिळेल की विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी हे आहेत, तिच्या त्यांनी लाभ घेतलेला आहे. स्किल डेव्हलपमेंट याच्यामध्ये टूल किट इन्सेंटिव्ह आहे बघा. आता कुठले एवढे सगळे आपण बघितले त्याच्यामध्ये, शूमेकर असेल, कुठलंही जे आहे कुंभार आहे, तर त्याला टूल्स लागतात काहीतरी, तर टूल्ससाठी इन्सेंटिव्ह आहे की यांना जे आहे जवळपास 15,000 जे आहेत बघा मॉडर्नाइज टूल जे आहे त्यांच्या ट्रेडशी रिलेटेड डील होऊ शकतात. ओके टूल्ससाठी जे आहे इन्सेंटिव्ह. त्याच्याबरोबर बघा बेसिक ट्रेनिंग आणि ॲडव्हान्स ट्रेनिंग असे दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये. आता स्किल डेव्हलपमेंटसाठी बेसिक ट्रेनिंग जर दिलं तर विश्वकर्मा जे आहे जवळपास 5 ते 7 दिवसाचा बेसिक स्किल ट्रेनिंगचा डे आहे बघा. स्टायपेंड 500 रुपये पर डे याच्यामध्ये मिळणार, म्हणजे 5 ते 7 दिवस तुमच्यासाठी कोर्स असेल बेसिक, तुम्हाला शिकवतील पण आणि 500 रुपये पण देतील तुम्हाला, स्टायपेंड असणार आहे तुम्हाला. ओके म्हणजे चांगली गोष्ट आहे ही की त्याच्यातून तुम्ही अपग्रेड व्हाल. मग आता याच्यात काय केलं जातं की तुम्हाला जे आहे ट्रेनिंग देताना मॉडर्न टूल्स तुम्हाला जे आहे त्याची ओळख करून दिली जाईल की तुम्ही वर्षानुवर्ष हे वापरताय, याच्याऐवजी आता हे टूल तुम्ही वापरू शकता, त्यांची ओळख करून देणं. त्याच्याबरोबर डिजिटल आणि फिनान्शियल स्किल तुम्हाला दिल्या जातील बघा. आता कसं असतं, नुसतं नॉलेज असून काही फायदा नाही, ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे. किंवा तुम्ही खूप चांगली एखादी प्रोडक्ट डेव्हलप करता बोल, आता बघ गोधडी असा प्रकार तुम्ही ऐकला असाल ना, है ना, वापरतं कोणी गोधडी आहे कोणाकडं? है ना, घरी तर असतं बघा, है ना, गोधडी जे आहे. गोधडी काय प्रकरण आहे की जुने जे कपडे असतात त्या कपड्यांपासून आपण जे आहे चादरीला पॅरलल काम करतो ते, है ना, ते बनवल्या जातात बघा गोधड्या ज्या आहेत. आता गोधडी जी आहे ना, तर ती आपल्या इथं तसं बघितलं तर रुरल याच्यामध्ये एकदम कॉमन हे आहे, ते 4 महिला एकत्र येऊन दुपारी गप्पा गोष्टीत तिच्यातून गोधडी तयार होऊन जाते संध्याकाळपर्यंत बरोबर. ह्या गोधड्या ज्या आहेत तर त्या बचत गटाच्या माध्यमातून ब्रिटनपर्यंत पोचलेल्या आहेत आणि तिथं ब्रिटनमध्ये एक एक गोधडी लाखोमध्ये विकली जाते. आज तिथं अशा परंपरा आहेत की मुलीचं जेव्हा लग्न होतं तर तिची आजी तिला एक गोधडी सप्रेम भेट देते, म्हणजे गोधडी इन द सेन्स त्यांच्याकडे थोडं वेगळं त्याला हे आहे. मग हे आपल्याकडची जशी आहे तसे ना त्याला डिझाईन करून घेतात हे बचत गटांकडून चांगली. आणि असे काही प्लॅटफॉर्म्स आहेत की जे तिकडं नेऊन त्या मार्केटमध्ये विकतात, ऑनलाईन हे विकलं जातं आहे आज जागतिक स्तरावर. म्हणजे जर टेक्नॉलॉजीची जोड दिली तर काय होऊ शकतं, त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे बघा. ओके सो बेसिक ट्रेनिंग दिलं जातं, याच्यामध्ये तुम्हाला डिजिटल स्किल दिले जातात, फिनान्शियल स्किल दिले जातात, है ना. त्याच्यानंतर जे आहे एंटरप्रिनरशिप जे आहे, क्रेडिट सपोर्ट तुम्हाला मिळतो, ब्रँडिंग करून देतात बघा, ब्रँडिंग होणं महत्त्वाचं आहे. ओके त्याच्यानंतर जे आहे मार्केटिंग जे आहे टेक्निक्स त्या तिथं डील केल्या जातात बघा. ओके सो एकंदर तुमचं जे प्रोडक्ट आहे त्याचं मार्केटिंग करून देणार, ब्रँडिंग करून देणार, कसं करायचं काय करायचं. आता बघा छोटे छोटे जे आहेत ना
बरेचसे आहेत की यांनी यूट्यूब चॅनल थ्रू काही प्रोडक्ट्स आणले, ते विकलेत, प्रॉपरली ब्रँडिंग केलं बघा त्याचं, हा ना, म्हणजे झालं फूडच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर मसाले वगैरे विकलेत, त्याचं ब्रँडिंग झालं, एकेकाळी तो मसाला असा विदाऊट ब्रँड येत होता, आज त्याच्यावर ब्रँडिंग होऊन गेलं लोकांचं. डिपेंड, हे प्रत्येकाला शक्य होत नाही, मग ज्यांना शक्य होत नाही त्यांना त्याचं ट्रेनिंग देणं बेसिक याच्यामध्ये. ॲडव्हान्समध्ये काय असतं, ॲडव्हान्स ट्रेनिंगमध्ये जे आहे की स्किल डेव्हलपमेंट जे असतं तुमचं 15 दिवसांचं असतं, इथं पण तुम्हाला स्टायपेंड किती असतं, 500 रुपये असतं. ओके, हे पहिलं होतं 5 ते 7 दिवस, दुसरं होतं 15 दिवस, 500 रुपये तुम्हाला मिळणार. आणि याच्यामध्ये जे आहे लेटेस्ट टेक्नॉलॉजी जी आहे त्या डीप लेवलला तुम्हाला शिकवणार, म्हणजे लेटेस्ट टेक्नॉलॉजी कशी हँडल करायची, बरोबर. म्हणजे बघा, कुठलीही गोष्ट जी असते ना, की जोपर्यंत कोविड आलेला नव्हता तोपर्यंत ऑनलाईन लेक्चर्स वगैरे, लाईव्ह लेक्चर्स घेणं असला प्रकारच एवढासा कॉमन नव्हता. मग लाईव्ह लेक्चर जाण्यासाठी जे आहे OBS नावाचं जे आहे एक ओपन, हा ना, इट्स सोर्स आहे तो OBS जे आहे, तिच्यातून गोष्टी डील करणं. म्हणजे गोष्ट कशी आहे ना, की तुम्ही जर या गोष्टी समजून घेतल्यात, तुम्हाला कुणीतरी शिकवल्यात, तर ते डील होऊ शकतं. इथं कुणीही डायरेक्टली शिकून आलेलं आहे का, तर नाही. मग असंच टेक्नॉलॉजी ह्या सर्वांना जे आहे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या याच्यापर्यंत घेऊन जायची, तिथून ते डील करू शकतात, स्वतः डिझाईन करू शकतात वेगवेगळ्या गोष्टी, जर टेक्नॉलॉजी त्यांना प्रॉपरली डील झाली तर. बघा, त्याच्यानंतर जे आहे की सेल्फ एम्प्लॉईड टू एंटरप्रेन्युअर्स, म्हणजे एखाद्याचा छोटासा व्यापार आहे किंवा एखादा शॉप आहे, तिच्यातून उद्योजक बनवणं बघा. ओके, छोट्या व्यवसायातून उद्योजक घडवणं, तर हे पण इथं जे आहे तर ते वर्क होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे क्रेडिट सपोर्ट जो आहे. आता सगळं ठीक आहे, तुम्ही आम्हाला टेक्नॉलॉजी शिकवली, फार डीपमध्ये जाऊन शिकवली, पुढचं काय, व्हॉट अबाउट भांडवल. सो यांना जे आहे क्रेडिट पण प्रोव्हाइड केलं जातं बघा, त्यांना जे आहे कोलॅटरल फ्री लोन्स 1 लाखापासून जे आहे 1 लाखापर्यंत मिळतं. कोलॅटरल फ्री म्हणजे काय, आधी बघितलं आहे आपण, कसलंही तुम्हाला जे आहे तारण तिथं ठेवायचं नाही. ओके, तारण न ठेवता 1 लाखापर्यंत 18 महिन्याच्या रिपेमेंटवर मिळतं बघा. 1 लाख रुपये घ्या, 18 महिन्यांनी त्याला रिपेमेंट करा. आता एकंदर जे आहे की याच्यामध्ये तुम्हाला एकतर त्यांचं स्टँडर्ड लोन अकाउंट मेंटेन करणं, डिजिटल ट्रान्झॅक्शनवर फोकस करणं त्यांच्या, ओके, स्किल ट्रेनिंग जे आहे, मग त्यांना सेकंड ट्रांच ऑफ लोन जे आहे जवळपास 2 लाखापर्यंत मिळू शकतं. म्हणजे जर तुम्ही सगळ्या गोष्टी नीट केल्यात तर 2 लाखापर्यंत ते डील होऊ शकतं. त्याच्यानंतर इनिशियली 1 लाख रुपये जे आहे तर ते असेस करणं, सबसिक्वेंट 2 लाख रुपये. याच्या आधीची पण एक योजना बघितली बघा आपण, तिच्यामध्ये काय होतं, है ना, PM स्वनिधी, 10,000 देऊ ते भरा, मग 20 देऊ, मग 50 देऊ, तसं डील होत जाईल. इन्सेंटिव्ह फॉर डिजिटल ट्रान्झॅक्शन. आता यांनी पण, यांचा जो काही व्यवसाय आहे, एखादी गोष्ट विकली तर डिजिटल ट्रान्झॅक्शन करायचे, यांना जे आहे प्रति ट्रान्झॅक्शन 1 रुपया मिळतो बघा इन्सेंटिव्ह. तिथं काय होतं, PM स्वनिधीमध्ये महिन्याला 100 रुपये आम्ही तुम्हाला देऊ, इथं जे आहे प्रति ट्रान्झॅक्शन 1 रुपया तुम्हाला जे आहे डील केला जातो. सो इन्करेजिंग जे आहे अप टू 100 ट्रान्झॅक्शन मंथली. म्हणजे बघा, PM स्वनिधी आणि PM विश्वकर्मा याच्यात एक कॉमन गोष्ट तुम्हाला सापडली, इन्करेजमेंट किती आहे, महिन्याचे 100 ट्रान्झॅक्शन झाले पाहिजे, आणि तिकडं जे आहे की अप टू 100 त्यांनी तिकडं पण दिलेलं आहे, बरोबर. हा कॉमन दुवा याच्यामध्ये, म्हणजे डिजिटलला गव्हर्नमेंट जे आहे, तर एकंदर डिजिटल ज्या वेळेस डील होत जातं बघा, की म्हणजे डिजिटल प्रमोट करण्यासाठी गव्हर्नमेंट काय काय करतं, तर डिजिटल इंडिया वगैरे त्या योजना आहेत, पण असे छोट्या छोट्या याच्यातून पण इन्सेंटिव्ह दिले जातात आणि गोष्टी वर्क होतात बघा. ओके, सो यस, थँक्यू पौर्णिमा फॉर युअर फीडबॅक, है ना. हे बघा, पुणे 30 मधले रहिवासी, झोपली होती काय, नाही मग गल्ल्या फिरत होते काय, मोजल्या किती गल्ल्या आहे इथं सदाशिव पेठेत, है ना. सो आता एक तर झोपलेले असले तर ॲक्सेप्ट करू शकतो, झोपले बी नव्हते मग कुठं फिरत होते तुम्ही. ओके, बरोबर लेक्चर झाल्यावर पाय ठेवलेलं आहे तिने. ओके, मार्केट असिस्टंट जे आहे बघा, आता याच्यामध्ये जे आहे ना की क्वालिटी सर्टिफिकेशन, तुम्हाला जे आहे की तुमचं जे प्रोडक्ट आहे त्याचं क्वालिटी सर्टिफिकेशन असेल, ब्रँडिंग असेल, ई कॉमर्स असेल. आता बघा, ट्रायफेड आपण बघितलेलं आहे, ट्रायफेड जे आहे ना, कितीतरी गोष्टी ज्या आहे ट्रायबलच्या बनवलेल्या, त्याला कुठं घेऊन जात आहे, जागतिक स्तरावर घेऊन जात आहे बघा. सो ट्रायफेड जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने तिथं काम करतं आहे. ट्रायफेडने कितीतरी ट्रायबल प्रोडक्ट्स हे भारताच्या बाहेर साता समुद्रापार विकायला सुरुवात कधीच केलेली आहे. कितीतरी जे काही ऑनलाईन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे त्याच्याबरोबर ट्रायअप पण आहेत त्यांचे,
सो या गोष्टी खूप मॅटर करतात बघा याच्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे पीएम मुद्रा योजना जी आहे बघा. ओके, पीएम मुद्रा योजना जी आहे, प्रधानमंत्री मुद्रा योजना, PMMY. ओके, प्राईम मिनिस्टर ऑन 8 एप्रिल 2015, 2015 जे आहे ही योजना लॉन्च केली बघा. याच्यामध्ये 10 लाखापर्यंत तुम्हाला जे आहे लोन मिळू शकतं, आणि कुणाला? स्मॉल मायक्रो इंटरप्राइजेसला, म्हणजे लघु उद्योग जे आहे त्याच्यामध्ये 10 लाखांपर्यंत. आता याच्यामध्ये 3 कॅटेगरीज असतात, है ना, शिशु, तरुण, किशोर जे आहे त्याच्यानुसार जे आहे लोन मिळतं. सो त्या गोष्टी याच्यामध्ये मॅटर करतात. आता इथं जे आहे मुद्राचा जो फुल फॉर्म आहे तो काय आहे, मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफिनान्स एनर्जी एजन्सी लिमिटेड जे आहे. मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफिनान्स. आता बघा, रिफिनान्स म्हणजे काय, एखादा बिझनेस ऑलरेडी आहे त्याला जे आहे वरतून पैसे देणं जे आहे बघा. ओके, सो याच्यातून जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करतं आहे बघा, छोटे छोटे जे इंटरप्राइजेस आहेत तर त्याला हेल्प करतं, रिफिनान्स करतं, जेणेकरून ते चांगल्या पद्धतीने त्यांचा बिझनेस करू शकतील. ओके, आता यामध्ये जे आहे फिनॅन्शियल इन्क्लुझिव्हनेस जे आहे, आर्थिक सर्वसमावेशकता, हा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये येतो बघा. ओके, सो ती एक बाब याच्यामध्ये येते. आता इथं 3 गोष्टी आहेत, 1 शिशु, किशोर आणि तरुण. शिशूच्या अंतर्गत तुम्हाला जे आहे 50,000 लोन मिळू शकतं, किशोरच्या अंतर्गत तुम्हाला 50,000 ते 5 लाखापर्यंतचं लोन मिळू शकतं, आणि तरुणच्या अंतर्गत तुम्हाला 5 लाख ते 10 लाखाचं लोन जे आहे तर ते मिळू शकतं. सो मुद्रा योजनेच्या अंतर्गत 10 लाखापर्यंतचे लोन्स मिळतात, पण ते 3 कॅटेगरीज आहेत, शिशु, किशोर, तरुण. शिशुमध्ये 50,000, किशोरमध्ये 50,000 to 5 लॅक्स, आणि तरुणमध्ये 5 लॅक्स to 10 लॅक्स, बरोबर. असे जे आहेत तर ते मिळू शकतात, हे 3 कॅटेगरीज त्याच्यामध्ये आहेत. मुद्रांनी पण जे आहे खूप चांगल्या पद्धतीने जे आहे बघा, जो काही छोटा व्यावसायिक आहे त्याला हेल्प केलेली आहे छोट्या मोठ्या गोष्टींमधून डील करण्यासाठी जे आहे. आता मुद्रा कार्ड पण याच्यामध्ये दिलं जातं बघा. ओके, मुद्रा कार्ड जे आहे ते याच्यामध्ये दिलं जातं, तर एक क्रेडिट प्रोडक्ट आहे बघा. ओके, याच्यामध्ये जे आहे की तुम्हाला क्रेडिट जे आहे सहजासहजी मिळून जातं, त्या मुद्रा कार्ड थ्रू तुम्ही तुमचे पैसे जे आहे तर ते काढू शकता. फॅसिलिटी ऑफ वर्किंग कॅपिटल अरेंजमेंट इन द फॉर्म ऑफ ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी टू द बॉरोअर. आता बघा, इथं पण ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी तुम्हाला दिलेली आहे. ओके, फक्त एवढं लक्षात ठेवा, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीसाठी काय पाहिजे, आपलं क्रेडिट महत्त्वाचं आहे. पत जे आहे, काल आपण लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं, पत असली तर होऊ शकतं, कुणाला पण नाही देणार बघा ते. त्याच्यानंतर जे आहे हे रुपे डेबिट कार्ड असतं बघा. ओके, आत्ताच आपण जे आहे मदनचं कार्ड बघितलं होतं, बरोबर ना, रुपे कार्ड जे आहे. तर हे जे कार्ड असतं मुद्रा कार्ड, हे कुठलं असतं, रुपे. रुपे इज अ इंडियन पेमेंट गेटवे. ओके, सो याच्यामधून तुम्ही कॅश काढू शकता बघा, ATM मधून. त्याच्यानंतर जे आहे एखाद्या पॉईंट ऑफ सेलवरून जे आहे परचेस करू शकता, है ना, ते मशीन असतं ना, सो तिच्यातून परचेस करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर जे आहे रिपेची पण याच्यामध्ये जे आहे फॅसिलिटी असते तुम्हाला, सरपस क्रॅश वगैरे असेल तर त्या केसमध्ये तुम्ही तुमचं जे आहे इंटरेस्ट कॉस्ट जी आहे ती कमी करू शकता. म्हणजे तुम्हाला जर जास्त पैसे आले तुमच्याकडे, पैसे तुम्हाला भरून टाकायचे आहे, तर काय होतं, इंटरेस्ट पण तुमचा जो आहे तर तो कमी होऊ शकतो. सो तो एक महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे. मुद्रा मित्र, ओके, मुद्रा मित्र नावाचं ॲप आहे बघा. मुद्रा ॲप जे आहे दॅट इज मुद्रा मित्र. ओके, मुद्रा मित्र हे मोबाईल फोन ॲप्लिकेशन आहे, गुगल पेवर आहे, तुम्ही ते डाउनलोड करू शकता. याच्यामधून काय होतं की तुम्हाला मुद्रा लोन संबंधीच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या सहज सोप्या पद्धतीने डील करता येतात. इथून तुम्हाला जे आहे मटेरियल जे आहे, सॅम्पल लोन्स आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते फिलअप करता येतात. सो ओव्हरऑल जे आहे ज्याला मुद्रा लोन घ्यायचं आहे अशा व्यक्तीसाठी हा एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. ओके, इथून तो डील करू शकतो. सो ही बाब एक लक्षात ठेवा, मुद्रा ॲप. म्हणजे बघा, कधी कधी कसं होतं ना की योजना न विचारता ते त्याच्याशी रिलेटेड दुसरा आस्पेक्ट विचारू शकतात. सो इन दॅट केस मुद्रा ॲप जे आहे त्याला काय म्हणतो आपण, मुद्रा मित्र. ओके, PM आवास योजना. ओके, आता ही PM आवास योजना आपण इथं जी बघतोय ती कुठली बघतोय, रुरल. याचा इंटरिम बजेटमध्ये रेफरन्स होता बघा. आपल्याला जे आहे
आपल्या पंतप्रधानांनी म्हटलं होतं की हाऊसिंग फॉर ऑल बाय 2022 2022 सर्वांसाठी घरं असा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट घेऊन ते आले होते. त्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टचं हे रिफ्लेक्शन आहे, पीएम आवास जे आहे. सो हाऊसिंग फॉर ऑल 2022 का बरं हाऊसिंग फॉर ऑल 2022 काय होतं याच्यामध्ये विशेष 2022 है ना, स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष. ओके, किती वर्ष झाले होते स्वातंत्र्याला? 75. आणि म्हणून 2022 फोकस होता. 2022 वेगवेगळे टार्गेट्स ठेवून काम झालं होतं. आता ही योजना जी लॉन्च झाली होती 20 नोव्हेंबर 2016 20 नोव्हेंबर 2016 ही झाली. आणि या केसमध्ये कसं होतं बघा, इफेक्ट जो होता याचा, तर तो है ना, आता याच्यामध्ये जे आहे एकतर कम्प्लिशन ऑफ 2.95 CR जे आहे, एवढी घरं जी आहेत बघा, तर ती इथं डील करायची आहे. ओके, आता या केसमध्ये प्रधानमंत्री आवास योजना यांचं होतं की आपल्याला 2022 2.95 CR एवढी घरं, म्हणजे नियर अबाउट तुम्हाला 3 कोटी घरं जी आहेत ती उभी करायची आहे. बरोबर, 2022 लक्ष आहे. ओके, आता काय चालू आहे? 24 सुरू आहे बघा. बरं, आता घरं उभारण्याच्या बाबतीमध्ये तसं आपण श्रीलंकेमध्ये पण घरं उभारून दिलेली आहेत बघा. कुणाला उभारलेली आहे बरं श्रीलंकेमध्ये घरं, माहिती आहे तुम्हाला? श्रीलंकेत आपण घरं उभारलेली आहेत. कुणासाठी उभारलेली आहेत आपण? हां, ओके, शोधा बरं जरा. सो आता याच्यामध्ये यांनी जे आहे घरं जे आहे ते डील करणं. आता ती घर पण कसं असेल, विथ टॉयलेट, सौभाग्य योजना इलेक्ट्रिसिटी जे आहे तर तिच्यामध्ये येईल बघा, उजाला स्कीमचे LED बल्ब तिच्यामध्ये दिले जातील तुम्हाला, है ना, उज्ज्वला गॅस कनेक्शन तिच्यामध्ये दिलं जाईल, वॉटर कनेक्शन दिलं जाईल बघा, हर घर जल जे आहे त्याच्या अंतर्गत, है ना. म्हणजे काय ना की तुम्हाला त्या घरामध्ये जेवढ्या काही बेसिक नीड्स आहेत गरजेच्या आहेत त्या प्रोव्हाइड गव्हर्नमेंट करून देईल असा तो कन्सर्न. ओके, आता याच्यामधले जर महत्त्वाचे मुद्दे तुम्ही जर बघितले तर याच्यामध्ये काय आहे ना की 20 square meter to 25 square meter जे आहे, ओके, डेडिकेटेड एरिया फॉर हायजेनिक कुकिंग असला पाहिजे. ओके, घरामध्ये जे आहे एवढा एरिया जो आहे 20 square meter to 25 square meter डेडिकेट एरिया फॉर हायजेनिक कुकिंग. त्याचं रिझन असं आहे, ग्रामीण भारतामध्ये चुल्हा जो असतो तिच्यामुळे बहुतांशी महिलांना लंग्स रिलेटेड जे आहेत तर ते प्रॉब्लेम्स होतात, मोठ्या प्रमाणावर धूर जो असतो तिथला त्याच्यामुळे, आणि कोंदट जर वातावरण असेल त्याचाही इम्पॅक्ट होतो, त्याच्यामुळे जे आहे हा एक याच्यामधला महत्त्वाचा मुद्दा आहे. मॉनिटरी असिस्टंट जो आहे 1.20 lakh जो आहे तो प्लेन्समध्ये, आणि 1.30 lakh जो आहे तर तो हिली टेरेन्ट्समध्ये जे आहे तर तो डील केलेला आहे बघा. म्हणजे प्लेन एरियामध्ये तुम्हाला 1.20 lakh रुपये. आता 1.20 lakh रुपयामध्ये घर उभं राहतं का? बरोबर, म्हणून पदरचे काहीतरी पैसे तुम्हाला त्याच्यात टाकायचे, एवढं गणित त्याच्यामध्ये क्लिअर आहे. ओके, सो इंटिग्रेटेड ॲक्शन प्लॅन जे आहेत बघा यांनी डील केलेलं आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ क्वालिटी हाऊस जे आहे, ओके, तुम्हाला लोकल मटेरियल याच्यामध्ये जे आहे वापरायचं आहे. ओके, सो तो पण एक मुद्दा आहे की लोकल लेवलला तुम्ही डील करा, लोकल मटेरियल जर तुम्ही वापरलं तर तिच्यातून गोष्टी चांगल्या होऊ शकतात. आता या केसमध्ये जे आहे कुणाला द्यायचं बरं घर, बेनिफिशरी कसा ठरवायचा, तर बेनिफिशरी ठरवण्यासाठी जे आहे सोशल इकॉनॉमिक कास्ट सेन्सस 2011 जे आहे 2011 है ना, सोशल इकॉनॉमिक कास्ट सेन्सस जे आहे तर याच्या आधारे जे आहे तुम्हाला इलिजिबल कॅन्डिडेट जे आहे तर ते डील करायचे आहेत. ओके, सो हा याच्यामध्ये एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. त्यानंतर जे आहे बेनिफिशरीज जे आहेत, आता बघा हे ग्रामसभेचा रोल याच्यामध्ये मॅटर करतो बघा. ओके, बेनिफिशरीज जे आहे याची जी यादी असेल बघा ती कोण डील करणार? ग्रामसभा, व्हॅलिडेटेड बाय ग्रामसभा. आता ग्रामसभेमध्ये कोण कोण असतं बरं? मतदार यादीत नाव असलं आहे. अजून काही वेगळा आन्सर आहे कोणाकडे? आता MCQ विचारला जातो, एकदम जुना पुराना MCQ आहे हा. मतदार ग्रामसभेचे सदस्य कोण असतात? मग तिथं असतं सर्व गावकरी, वयवर्ष 18 वरचे, वयवर्ष 18 वरचे ज्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहेत अशी लोकं. सो वयवर्ष 18+ मतदार यादीत नाव पाहिजे. ती ग्रामसभा जे आहे तर ते इथं डील करेल. दॅट्स अ बेसिक थिंग. ओके,
सो याच्या पुढच्या योजना ज्या आहेत त्या पुढच्या याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघू. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, आपण किती योजना बघितल्यात बरं, आता 4-5 योजना झाल्या असतील बरोबर. आता ज्या पद्धतीने बघितलं त्याच पद्धतीने तुम्ही योजना अभ्यासणं गरजेचं आहे. कुठल्याही योजनेचे जे बेसिक्स आहेत तर ते त्या लेवलला डील झाले पाहिजेत बघा. जर तुम्ही योजना फक्त जे आहे की ती योजना कधी आली, तिचा उद्देश काय आहे, तेवढ्याला तेवढं बघितलं तर ते तुमच्या अंगाशी येऊ शकतं. योजनेच्या बाबतीमध्ये बेसिकमधले बेसिक जे आहेत तर ते डॉक्यु ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहीत पाहिजे. आणि तुम्हाला अशा खूप योजना नाही करायच्या, ज्या न्यूजमध्ये जास्त आहेत त्या तुमच्या इनडेप्थ पाहिजेत. बाकीच्या तुम्ही वरवर बघितल्या इट्स ओके, पण न्यूजमध्ये असणाऱ्या मिळतील की तुम्हाला 20-25 योजना मिळतील तर त्या तुमच्या एकदम प्रॉपरली डील झाल्या पाहिजेत. दॅट्स इट, एवढाच त्याच्यामध्ये कन्सर्न आहे. ओके, सो थँक्यू ऑल ऑफ यू.